कोणाचा मोबाईल असेल आपण ओळख पटवून हा मोबाईल घेऊन जायचा आहे. तो मोबाईल आमच्या जुडबुलीच्या भाविक भावेश जोशीचा होता. तर भावेश अशा प्रकारे मोबाईल वगैरे विसरू नको मित्रा, काळजी घे. तर या ऐकूया आपण पहिल्या सत्रासाठी बाबूसा. तो अच्छा तो ये बात आहे तो कोई बात नाही. तर माणेरे आणि गोटमध्ये सामना सुरू होतोय. पहिल्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतं या ऐकूया आपण. रायगडचा एक जबरदस्त टॅलेंट समालोचक शेरो शायरीचा बादशाह बाबूशा. हॅलो हॅलो हेलो हेलो धन्यवाद विनोद सर और राहुल सर तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत और उसके साथ साथ कॉन्ग्रेचुलेशन नवाफड़ा टीम है. तो शायद जो हमने जिक्र किए थे कि अगर विंटिया जोशी विराट कोहली के जैसे इनिंग्स खेलते हैं तो फिर शायद मुकाबला जीत सकते हैं. शायद निराश होंगे जूनियर टेम्बोली के समर्थक जितने, क्योंकि इतना बड़ा लक्ष्य बनने के बाद उम्मीद नहीं किया जा रहा था. तो इसी का नाम तो क्रिकेट है दोस्तों, जो सोचते वो होता नहीं है जो होना चाहिए. तो गौतमी घोट टीम यहाँ पर टॉस जीतने के साथ गेंदबाजी की फासला शिवा गुंदली हम देख सकते हैं कि पूरी टीम पहला ओवर देखिए योगेश के हाथों से गेंदबाजी. योगेश गेंदबाजी के लिए तैयार होंगे और बल्लेबाजी की बात करेंगे तो हरीश ऑन द स्ट्राइक लव नॉन स्ट्राइक पर. और ये देखिए अच्छी गेंद और उस गेंद को कलाई के सारे मोड़ दिया यहाँ पर. गेंद लॉन्ग लेग सी मारे के बाहर चार रन. तो चलिए मानरे टीम के बल्लेबाज ने इरादा लेकर मैदान के ऊपर उतरे थे लेकिन आउटस्टैंडिंग कैच वहां पर देखिए जितनी भी तारीफ करूं मैं शायद उतना ही कम. प्रदीप थे गेंद के नीचे, फ्लाइट दिया था बल्लेबाज को आमंत्रण दिया था और पहला विकेट यहां से हरीश का गिरता हुआ. तो देखिए यहाँ पर बात करेंगे हरीश यहाँ पर आक्रामक खेलने की कोशिश की, क्योंकि पिछले मैच को अगर कोई भी टीम देखा होगा तो वो सोच रहा होगा यहाँ पर कितना रन बनाया जाए. क्योंकि जूनियर टेम्बोली टीम देखिए बड़ी अच्छी क्रिकेट में कहूँगा उन्होंने इतनी काफ़ी रन बनाने के साथ है. और मैं जब कॉमेंट्री विनोद सर के पास कॉमेंट्री के लिए आमंत्रण किया था, वाइट का इजाफा देखिए एक्स्ट्रा के रूप में माइक्रोफोन सौंपा विनोद सर के पास, तभी मैंने बताया कि अगर नवा पड़ा टीम उस मुकाबला को जीत सकता है तो
फिर शिवफिंटिया जोशी को एक विराट कोहली की इनिंग्स खेलनी होगी, जो कि इनिंग के पीछे हमेशा अच्छे बल्लेबाजी विराट कोहली करते हैं। और ये देखिए बल्ले का फ्री सा, किस्मत का साथ और शायद गेंद को रोकने में कामयाब हुए। आज एक गुड टीम हम देख सकते हैं, काफी नए चेहरे, काफी खिलाड़ी शायद नहीं दिखाई दे रहे हैं, इसलिए योगेश के हाथों से गेंद की शुरुआत हुई। रोशन सालों के हैं, प्रीतम हैं, नीलेश भी शायद हैं यहाँ पर, कुमार नहीं दिख रहे हैं आज इस टीम में, प्रदीप नहीं, विकेट कीपर, काफी खिलाड़ी, इसके संदेश नहीं। और सचिन नहीं, हार्दिक पांड्या घोट के, वो भी नहीं है इस टीम में, और नितिन, दोनों बंधु नहीं। और टीम का टोटल देखिए यहाँ पर 6 रन, तो देखिए 6 रनों के ऊपर यहाँ पर दूसरा विकेट गिरता हुआ, थोड़ा सा मैं कहूंगा शुरुआत खराब मान रहे टीम के लिए डीजे। धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर। देखिए यहाँ पर शुरुआत खराब होता हुआ, थोड़ा सा पर मानवी टीम को मेहनत करना होगा, कहते ना हमेशा विल्ली कभी ग्लोव पहन कर चुहा नहीं पकड़ती है, मेहनत से। देखिए ये क्राउड काफी भरा हुआ था इस मैदान के ऊपर, और जैसे नवापड़ा जूनियर डोंबिवली के बीच में मुकाबला समाप्त हुआ और क्राउड यहाँ पर, क्योंकि लंच के बाद जब हम आ रहे थे देख रहे थे क्राउड पूरी जा रहा था और क्राउड खाली, कहीं ना कहीं यहाँ पर फिर से एक बार ये क्राउड देखने को मिलेगा इस मैदान के ऊपर। इसके बाद जो यहां से मुकाबला जीतेगा नवापड़ा के साथ आगे का मुकाबला, कुल्फी आइसक्रीम है जिसका आनंद लेंगे इस इनिंग के बाद। तो टीम का टोटल देखिए अभी 7 रनों के ऊपर रुका हुआ है, और थोड़ी सी राहुल वीरशर जो हमारे कमेंटेटर हैं थोड़ी सी निराश होंगे इस तरह के प्रदर्शन से, क्योंकि मानरे की बात आती है जब हम उनका जिक्र करते हैं हमेशा दूसरी तरफ हम देख सकते हैं घोट टीम फिंटिया एक अच्छे उभरते हुए कमेंटेटर्स घोट के हम हमेशा देखते हैं। नितेश पाटिल जी, ज्ञानेश्वर दादा पाटिल, नगर शिव, काफ़ी बड़े बड़े हस्ती इसके पाटिल, एनडी पाटिल से काफ़ी घोट में बड़े बड़े हस्तियां रहते हैं, हमेशा टीम को सपोर्ट करते हैं, लेकिन आज लंबा दौरा था तो इसलिए उनके दर्शक समर्थक काफ़ी कम यहाँ पर। लेकिन मैदान के अंदर कुछ खिलाड़ी भी हम देख रहे हैं नए चेहरे को लेकर मैदान के ऊपर होता है, दिक्कत परेशानी है, लेकिन कुछ खिलाड़ी घोट टीम में ऐसे हैं जो रोशन सालों की, प्रीतम, ये खिलाड़ी के अंदर वो ताकत काबिलियत है मैच बदलने की। और पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ टीम का टोटल देखिए यहाँ से 9 रन, अभी भी बचा हुआ है 24 गेंद। इस 24 गेंद के ऊपर चाहेंगे मानरे टीम, कहते ना राहुल जी दोपहर का खाना इंसान पसंद करते हैं लेकिन दोपहर के समय हारना पसंद नहीं करते हैं, जो जूनियर डोंबिवली टीम के साथ हुआ शायद मैं कहूँगा वो खाना कहीं ना कहीं उसमें नमक गिर गई, क्योंकि इतनी बड़ी टारगेट बनाने के बाद। और इसलिए मैं कभी भी इतिहास कहता हूं कि आपने सीसा का महल तो बना लिया, जमाना पत्थर का है, और ये टेनिस क्रिकेट हमेशा चौके छक्के का है, जितना भी बड़ी टारगेट बना लो। देखिए ऑस्ट्रेलिया टीम ने जब 434 रन बनाया था उन्होंने भी कभी सपना में नहीं सोचा था, और जब दूसरे दिन अखबार पर देखा गया ना कहीं लोगों को ऐसा शौक लगा कि अखबार वालों ने कहीं गलत ना यहाँ पर छाप दिए, इतनी बड़ी टारगेट कैसे साउथ अफ्रीका चेस कर लिए, एक दूसरे से बातचीत होने लगी क्या ये सच है ऑस्ट्रेलिया हारा है 434 से लेकिन भी नहीं हो रहा है, तो इसी तरह की, इसलिए तो इतना लोकप्रिय खेल माना जाता है। इंग्लैंड ने इसके शुरुआत की लेकिन आज देखिए पूरी दुनिया भर में, और इसी तरह के यहाँ पर एक बड़ा टारगेट था और हमें उम्मीद था, मैंने पहले ही कहा जब बैटिंग कर रहे थे जूनियर डोंबिवली टीम, क्योंकि पिंटिया जोशी एक ऐसे खिलाड़ी है जो 25 रनों के औसत से रन बना सकता है, क्योंकि निर्जय के मैदान के ऊपर उन्होंने साबित किए थे, और अंतर्राष्ट्रीय में एक खिलाड़ी है जाकर 25 रन ज्यादा बार बनाने वाले बल्लेबाज थे एवी डिविलियर्स, और जो ये भी डिब्लियर्स की रफ्तार से बल्लेबाजी कर सकता है तो उस बल्लेबाज को रोकना तो इतना आसान नहीं होता है। और टीम का टोटल देखिए रुका हुआ है यहाँ से 10 रनों के ऊपर, और तीसरे अंपायर की मांग की गई है, क्या तुषार पाटिल जी जाएंगे यहाँ से या उनके रवि सर,
क्योंकि जब अंपायर की देखिए अंपायर उतरते ही उन्हें कितने मान इज्जत के साथ रवि सर पुकारना पड़ रहा है, तो ऊंचा दर्जा है एक अंपायर को। शायद जूनियर डंबुले के बाकी के खिलाड़ी ने ये मौका गवाया, मैंने कहूंगा कहीं ना कहीं सर डेन ब्रैडमैन बड़ी नाम, लेकिन थोड़ी सी निराश होंगे, नहीं होने की जरूरत नहीं, अपने होम ग्राउंड पर थी, अच्छा टोटल बनाता, लेकिन सामने वाले भी अच्छी टीम मुकाबला जीते। तो गेंदबाजी थोड़ा समझाएंगे, नवाब बात करेंगे, जूनियर डंबुले टीम के गेंदबाज रन किसने ज्यादा लुटाए, शायद जिसने रन बनाए थे उन्होंने पहली ओवर में लुटा दिए रन। और इसलिए क्रिकेट में हमेशा कहते हैं ना, मारने वाले से बचाने वाले को बड़ा माना जाता है, जो घोट टीम के गेंदबाज यहां से कर रहे हैं। देखिए शायद अभी तक मैं कहूंगा मान रही टीम को थोड़ा सा सोच इरादा बदलनी होगी, जिसे कहते हैं ना गाड़ी की अगर गति बढ़ानी है तो फिर वो गाड़ी को हाईवे में लेकर जानी होगी, क्योंकि गली के रास्ते से आप गति नहीं बढ़ा सकते हो। विकेट गिरता हुआ, चलते हैं डीजे।
डीजे वाला आवाज नहीं बढ़ाओ, यहाँ पर माननीय टीम कहते होंगे कि बल्लेबाज कुछ रन बढ़ाओ आगे। और रविंद्र यहाँ पर शिवा गोंदली को लगानी पड़ रही है लंबी रेश, और रेश में तो कामयाब हुए रोकने में, लेकिन बल्लेबाज देखते हैं विकेट के बीच में कितना रन हासिल करते हैं। अभी तक तो शायद तीसरा रन भी हो चुका है, तीन रन। देखिए डगआउट से यहाँ पर शोर शराबा आता हुआ, मारो बिंदास, यानी टीम को जीत दिलाने के लिए जमीन आसमान एक कर दो, नहीं तो खुद को डिलीट कर दो, क्योंकि वो समय आ चुका है यहां से रन बनाना कैसे भी। टीम का टोटल देखिए रुका हुआ है, क्योंकि डगआउट से जब, और ये देखिए भाई जो चाह रहे थे कहीं ना कहीं वो काम बन रहा है कुछ हद तक के लिए, और थोड़ा बहुत अच्छी हो जाए तो फिर टीम का टोटल देखिए चौके के साथ 23 डीजे। तो चलिए डीजे वाले शायद खाना खाने के लिए, कभी कभी गाना सेट करना पड़ता है कभी दोपहर के समय में। ओ मजा आ गया भाई, मजा आ गया। देखिए यहां पर फ्लाइटेड अंपायर का फैसला का इंतजार, और बिल्कुल फ्लाइटेड 6 रन। तारीफ करना चाहूंगा बल्लेबाज, दोनों बल्लेबाज के देखिए यहाँ पर रविंद्र के साथ आशीष, दोनों बल्लेबाज का साझेदारी। और ये भी खराब गेंद, फायदा मिला यहाँ पर, 4 रन तो आया लेकिन वाई के रूप में 4 रन आता हुआ, और यहां से कहूंगा किस्मत बहादुर के साथ। टीम का टोटल देखिए जाकर पहुंच गया 37, 37 रन तो चलेंगे। ये कहानी कैसे बनी देखिए, जब पहला ओवर का खेल समाप्त हुआ था लगा नहीं कि यहां से इतनी अच्छी टोटल तक, दूसरा ओवर का जब खेल समाप्त हुआ था 4 रन आया था। राहुल जी स्कोरिंग कर रहे हैं, थोड़ा सा शायद पहली मर्तबा चलेगा, ऐसे कोई बात नहीं, रिकॉर्ड थोड़ा बहुत भी ऐसा मिलता रहेगा तो आसान नहीं रहता स्कोरिंग करना, क्योंकि हम देखते हैं रायगढ़ में हमेशा एक बतौर स्कोरर को बैठाना पड़ता है, लेकिन यहाँ पर अच्छे काम विशाल ने किए, अमित ने भी किया, लेकिन राहुल जी इस बार हमारे साथ में। लेकिन शुरुआत तो ओवर खराब रहा, लेकिन तीसरा ओवर में देखिए काफी रन आया, लेकिन तीसरा ओवर का जानकारी लेंगे कितना रन आया है, और टीम का टोटल देखिए यहां से 37 रन। चलते हैं डीजे। तो टीम का टोटल देखिए यहां पर 37, लेकिन इस ओवर के ऊपर आया 24 रन। थोड़ा सा यहां पर राहुल वीरशर जिनके चेहरे पर मुस्कान आया, और कुछ समय ऐसा बैठे थे जैसे 2-3 लाख कर्जा लेकर बैठे हैं, क्योंकि इतने उनके चेहरे पे मायूसी थी। एक टीम का एक फ्रेम सपोर्ट रहता है ना, टीम का जो समर्थक रहते हैं ना, वो कहीं ना कहीं बैकफुट पर था टीम पूरी तरह से पहला 2 ओवर पर, और ये 3रा ओवर पे 24 रन आया। मजेदार कॉमेंटेटर से राहुल सर की बात करेंगे, घोट नाइट मुकाबला में हमने उनकी आवाज सुनी थी पिछले साल। और रात में हमेशा उनकी आवाज कोयल के जैसा रहती है। हेलो, तो चलिए थोड़ा स्कोर देखिए, कुछ ना कुछ थोड़ा सा मुकाबला रोकना चाहेंगे। हाँ अंपायर क्योंकि नया स्कोर बैठे हैं, थोड़ा सा देख रहे हैं सही। चलिए एक डबल है, शायद यहाँ पर सिंगल लिखा गया है, अच्छी बात है। रोशन सालुंके ने भी इशारा किया, देखिए बड़ी खिलाड़ी की पहचान निश्चित रूप से बड़ा होना चाहिए, होता है कोई बात नहीं, स्कोर जिंदगी में तो इंसान गलती करते हैं तो तभी सुधरने का अच्छा मौका मिलता है। और 1 रन 38 रन, माननीय टीम के खिलाड़ियों का भी तारीफ करना चाहूँगा, कंप्यूटर दिमाग है। देखिए व्हाइट का इजाफा डगआउट से शोर शराबा हो रहा है, ये अच्छी बात है। मुझे जब डगआउट से कुछ बातचीत होती रहती है ना, मुझे कॉमेंट्री करने का मजा आता है, क्योंकि क्या उनकी माइंड में चल रही है ये समझने के बाद हमें कमेंट्री करने में थोड़ा और मजा आता है।
इसलिए मैं कभी भी नहीं कहता हूँ डगआउट पे शांत रखिए, क्योंकि आयोजन करता हूँ कभी कभी कहते हैं कि डगआउट पर शांत होना चाहिए, लेकिन बल्लेबाज बता रहे हैं भाई हम यहाँ से शांत नहीं रहेंगे, क्योंकि हम जमीन आसमान एक कर देंगे टोटल बनाने के लिए। तो चलिए यहाँ पर डीजे कुछ समय के लिए शायद खाने के लिए गए, लेकिन हमारी आदत बन चुकी है हमेशा चौके छक्के के पीछे इंतजार कर लेते हैं डीजे के, लेकिन ऐसी कोई बात नहीं। और चौके के साथ है, देखिए टीम का टोटल देखिए जाकर पहुंचा 43 रन। देखिए यहाँ पर बात करेंगे माने रखे, यहाँ पर 12 खिलाड़ी मुस्कुराते हुए पूरा 36 दिखते हुआ, क्योंकि टीम पहले दो पर खराब था लेकिन यहाँ से अच्छा। और ये देखिए योगेश का यहाँ पर इस्तेमाल किया गया और विकेट टकराया यहाँ पर, कितनी अच्छी गेंदबाजी देखिए योगेश के। बात करेंगे बड़ा रिकॉर्ड 5 गेंद के ऊपर 5 विकेट लेने का रिकॉर्ड इस साल घोड़चाल के मैदान के ऊपर, और वही रिकॉर्ड इस मैदान के ऊपर फिर से दोहराने की कोशिश कर रहे हैं, और वो साझेदारी टूटता हुआ यहाँ से देखिए अच्छी साझेदारी बन रहा था दोनों बल्लेबाज के बीच में, और जब साझेदारी टूटता है ना फिर नए बल्लेबाज के लिए थोड़ा मुश्किल होता है। टीम का टोटल अभी भी रुका हुआ है यहाँ से 43 के ऊपर, और इस ऊपर की बात करेंगे तो यहाँ से तो अभी भी सुबह की 4 गेंद शेष है, और आउट हुए बल्लेबाज यहां से बात करेंगे रविंद्र आउट हुए, लेकिन आशीष को यहां से जिम्मेदारी लेना होगा। नए बल्लेबाज ऋषि स्ट्राइक पर बल्लेबाज ऋषि, तो ऋषि को यहां पर कुछ करना की जरूरत मेरे हिसाब से, अगर आपसे चौके छक्के नहीं होता है तो फिर स्ट्राइक रोटेट कर दीजिए। और इस बार भी देखिए यहां पर व्हाइट का इजाफा एक्स्ट्रा के रूम में रन आता हुआ, रन कैसे भी आए अपने टीम के लिए एक एक रन बड़ा महत्व रखेगा, और टीम का टोटल देखिए जाकर पहुंचा 44 रन। तारीफ करना चाहूंगा यहाँ पर पहली जो दो ओवर में जो खेल का हालत बना था, लेकिन उसके साथ और ये देखिए अच्छी गेंद, और जब तक गेंद बल्ले पर नहीं आएगा तब तक मुश्किल होगा। मैंने ये बात बताया कि सीट बल्लेबाज आउट हो जाते हैं ना तो मुश्किल क्या बन रहा है, तो उसी तरह की नवापड़ा टीम देखिए आज मुकाबला जीता, उनका पहले विकेट के लिए साझेदारी बड़ा बना, तो वो साझेदारी तोड़ने में नाकामी अब थे, लेकिन यहाँ पर और फुटवर का इस्तेमाल किया कवर के फील्डर हैं नीलेश, देखिए लंबे होने के बावजूद उनका फायदा ले लिया पूरी तरह से, और उन्होंने भी सोचे भगवान ने जब इतना लंबा हाथ पैर दिया है थोड़ा उसका फायदा लिया जाए, अपनी बॉडी को पूरी तरह से गेंद की तरफ, और उसमें कामयाब भी हुए पूरी तरह से, और एक रनों के साथ देखिए टीम का टोटल देखिए जाकर पहुँच गया यहाँ से 45 रन। तो आने वाले यहाँ पर कुछ गेंद बचे हुए हैं, इस ओवर की बात करेंगे यहाँ से 2 गेंद, लेकिन कुल मिलाकर अभी भी इस इनिंग के 8 गेंद बचा हुआ है। रिवर्स शॉट का इस्तेमाल करते हुए यहाँ पर विकेट कीपर से हल्की सी चूक हुआ, लेकिन काफी दूर रह गए बल्लेबाज, और एक विकेट गिरता हुआ। हेलो 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 तो यहाँ पर बल्लेबाज देखिए एक सेट बल्लेबाज आउट होने के साथ कैसी साझेदारी यहाँ से तोड़ता हुआ। क्रिकेट दोस्तों अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, इसलिए मैं हमेशा कहता हूँ जैसे पिप्पे में नहीं आटा स्टोव में नहीं तेल, दोस्तों ये क्रिकेट है एक शतरंज का खेल, और जिसमें अच्छी अच्छे का हो जाता है ब्रेक फेल। पैंतालीस रन, तो इस ओवर की बात करेंगे अभी भी एक गेंद बचे हुई है, तो इस आखिरी गेंद के ऊपर अगर एक बड़ा हिट भी लगा लेते हैं ना फिर आने वाला जो पांचवा ओवर रहेगा ना शायद उसके लिए ज्यादा मुश्किल काम नहीं बनेगा। अंकुश ऑन द स्ट्राइक अभी अभी मैदान के ऊपर उतरे हैं, क्या बड़े हिट खेलने की कोशिश करेंगे। और देखिए ब्लॉक हॉल में गेंद, यहाँ पर राउंड द स्टंप से गेंदबाजी करते हुए एक रन आता हुआ, और रन बल्ले से था तो बल्ले से रन आया, क्योंकि ऊपर की समाप्ति हुई अंपायर ने हाथ ऊपर की तरफ उठाए उसके बाद समाप्ति की, इसलिए थोड़ा हमें लगा कि कहीं बाही का रन ना हो, तो इसके साथ बल्ले से एक रन आया और टीम का टोटल देखिए जाकर पहुंचा 46 रन। तो आने वाला 6 गेंद, ये 6 गेंद के ऊपर वानखेड़े टीम को थोड़ा सा आक्रामक सोच दिखाना होगा, जिससे कहते ना फूल तोड़ दिए तो दोस्तों कांटों को मत डरो, तो बड़ी लक्ष्य की तरफ बढ़नी है। तो फिर गेंदबाज की शुरुआत गेंद से आप प्रहार प्रहार ये करना होगा। योगेश की स्पेल देखिए बड़ा खूबसूरत स्पेल रहा, मैं कहूंगा टीम के लिए पहला ओवर लेकर आए आउटस्टैंडिंग, लेकिन चौथा ओवर लेकर आए फिर से टीम के लिए और भी किफायती, लेकिन यहां से रह गया देखिए 6 गेंद,
और ये 6 गेंद के ऊपर बल्लेबाज को एक सोच बनाना होगा, कम से कम 60 रन तक हमें पहुंचना है। कहते ना फूल तोड़नी है तो डाली को से यहां पर संपर्क करना होता है, उसी तरह की थोड़ा सा आवाज में कहीं ना कहीं यहाँ पर राहुल सर डीजे मास्टर जब खाना खाने के बाद आएंगे कुछ एक फटा हुआ साउंड के जैसे आ रहा है कि तो आवाज अच्छा सुबह से हम देख रहे हैं। तो चलेंगे यहाँ से 6 गेंद बचा हुआ है, कहती ना जनाजा है आसिक का, जरा आहिस्ता उठाना और बचा हुआ 6 गेंद के ऊपर अपना 10 कदम दिखाना, क्या दिखा पाएंगे बल्लेबाज यहाँ से। अंकुश गेंदबाज प्रीतम पाटिल जो टीम के लेकर आते थे हमेशा पहला ओवर, लेकिन इस बार देखिए आखिरी ओवर लेकर आते हुए, और देखिए कलाई के सारे गेंद को मुड़ा मोहम्मद अजरुद्दीन की याद दिलाते हुए, पहला रन तो लेंगे और हल्की सी खराब फील्डिंग और जहां से दूसरा रन भी हासिल होता हुआ यहाँ पर 2 रनों के साथ टीम का टोटल देखिए जाकर पहुंचा है यहाँ से 48। गोट की बात करेंगे हमारे खास मित्र सुनील सालों के, उनका भी तहे दिल से स्वागत अगर इस मुकाबला को देख रहे होंगे तो। और इस बार देखिए कवर ड्राइव गेंद को खेला गया, जब तक गेंद वापस आता तब तक, और वापस आने की बात छोड़ी यहाँ पर खराब फील्डिंग कुछ समय के लिए, देखिए वानरी टीम यहाँ से बल्ले बल्ले क्योंकि रन नहीं आ रहा था उन्हें शुरुआत में, और यहाँ से अच्छी रन और टीम का टोटल देखिए जाकर पहुंच गया 52-52 रन, एक लड़ने का टोटल पहुंच चुका है। अगर मैं कहूंगा इस 52 में और 2-2 करके कुछ जोड़ दे तो फिर शायद और भी बेहतर हो सकता है, जिसे कहते ना एक एक बूंद से समंदर बनता है, एक एक ईंट से इमारत बनता है। अंकुश ऑन द स्ट्राइक और उड़ाया अंकुश गेंद को हवा में, गेंद AK-47 6 रन, क्योंकि जरूरत था। और अंकुश बता रहे हैं भाई कफन ना डालो मेरे चेहरे पर, मेरी आदत है मुस्कुराने की और हिम्मत ना हरी गुरु मैदान पर अभी तक, क्योंकि मेरी आदत है गेंदबाजों से लड़ने की। और टीम का टोटल देखे जाकर पहुंच गया 58-58 रन। इसलिए तो कहते हैं दोस्तों क्रिकेट का दस्तूर यही है, कोई शेर है तो कोई बब्बर शेर है। फुटर का इस्तेमाल, इस बार गेंद को खेलना चाहते थे, कहीं गेंद निकला कहीं मौका, और इससे क्या कहा जाता है कि मच्छर ने आपको काटा ये उसका जुदुन था और आपने खुजलाया ये आपका सुकून था, यानी पिछली गेंद के ऊपर बल्लेबाज ने छक्का मारा उसका जुदुन था और इस गेंद के ऊपर विकेट गेंदबाज को सुकून मिलता हुआ। देखिए ऊपर की बात करेंगे तो यहाँ से गेंद 4 गेंद हो चुकी है, अभी भी 2 गेंद है और टीम का टोटल देखिए रुका हुआ है यहाँ से 58 रन। इस मानेरी टीम को मैं भूलना नहीं चाहूंगा, जय वागेश देसाई के मैदान के ऊपर जय हनुमान दापोली जैसे ताकतवर टीम को फाइनल में सिक्कर दिए थे, गेंदबाजी उनकी ताकतवर मानी जाती है, अमिताभ तेजस जैसे गेंदबाज हैं और जिस ग्लोबल टेनिस क्रिकेट में हम देखते हैं अच्छे काम, और उसके बावजूद क्रिकेट में भी तो 58 रन मैं कहूँगा एक लड़ने के यहाँ पर टोटल पहुँच चुका है। लेकिन अभी जो यहाँ से 2 गेंद बचा हुआ है ना, घोट टीम चाहेगा ये 2 गेंद के ऊपर कम से कम रन बचा लिया जाए, क्योंकि अगर ये 2 गेंद के ऊपर 1-2 बड़ा हिट लग गया तो फिर 60 के ऊपर टोटल गया तो एक मानसिक दबाव, क्योंकि जब 60 के ऊपर 60 तक टोटल पहुँचता है ना एक टीम को दबाव पड़ती है मानसिक, 12 की औसत एक बल्लेबाज के दिमाग में घूमती रहती है कि हमें 1-2 बड़ा हिट खेलना होगा हर ओवर पर, जब 50 के अंदर रहते हैं ना तो पहले समझ लेते हैं अगर हम जक्कर खेल। और ये देखिए भाई मैं बात यही कर रहा था कि आखिरी समय में कक्कर पत्थर मत मारो सीधा पहाड़ मारो, तो यहाँ पर देखिए बल्लेबाज मैदान पर उतरते ही चौका और टीम का टोटल 62 रन। देखिए निचले क्रम के बल्लेबाज कितना अच्छे काम कर रहे हैं, इसलिए कहते ना दोस्तों कब्रिस्तान पर मुर्दों को छोड़िए आजकल जिंदों को भी दफनाया जाता है, तो उसी तरह क्रिकेट में पहला दूसरा छोड़िए 8वां 10वां नंबर का बल्लेबाज भी चौके छक्के लगा लेता है। तो ओवर की आखिरी गेंद तो बल्लेबाज जाएंगे भाई यहाँ से अंतिम गेंद को भी एक बड़ा हिट लग जाए हर्षल, और इस बार नहीं प्रीतम सीधा व्लॉकल में, जैसे कहते ना स्कूटर के बिना कहीं जा नहीं सकते और वाटर के बिना जी नहीं सकते, बगैर यॉर्कर बाउंसर से आप बल्लेबाज को रोक नहीं सकते, आखिरी गेंद के ऊपर वाला विकेट से। लेकिन मैं कहूंगा मानेरी टीम फिर भी बड़े खुश होंगे, एक लड़ने की एक स्कोर मिल चुका है, क्योंकि 62 रन जीत की बात करेंगे 63 रनों की जरूरत है, लेकिन पिछला मैच को नवाब पड़ा टीम 83 रनों को चेस किया इस मैदान के ऊपर, तो वो मुकाबला को देखने के बाद इसका हम वही इतिहास नहीं दोहरा सकते हैं, लेकिन ये मुकाबला जीतने के लिए काफी पसीना बहाना होगा दोनों टीम को। कहते हैं ना पानी से नहाने से लिवाज बदल सकते हो और पसीना से नहाने से इतिहास बदल सकते हो, तो देखते हैं यहाँ पर पसीना बहाना होगा इतिहास बदलने के लिए। तो आने वाले यहाँ से 30 गेंद और 30 गेंद के ऊपर 63 रन कैसे बनाते हैं ये सबको सुनने के लिए माने रेख से बिल्कुल से एक बुलंद आवाज है राहुल सर के पास।
थँक्यू वा, थँक्यू बाबूसा. तर आपण मॅच लगेच जर स्टार्ट करणार आहोत. पहिल्या इनिंगमध्ये एकूण आपल्याला मध्ये धावा पाहायला भेटल्या, यावेळेस 62 बनवल्या आहेत आणि 63 नक्कीच टार्गेट असणार आहे. गावदेवी गुड टीम मध्ये उतरणार आहे. प्रीतम नक्की चांगला खेळाडू आहे. रोशन साळुंके त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. चांगले चांगले खेळाडू आहेत. मग बघूया कशा प्रकारचा खेळ यावेळेस या मॅचमध्ये करतील. चला पप्पू, प्रसाद आणि आपण मॅच लगेच स्टार्ट करूया. थँक्यू सो मच बाबूसा. नक्कीच दुपारचा आपण बघतो क्लायमेट आहे, थोडस गरम वातावरण आहे आणि गरम वातावरणामध्ये आपण यावेळेस आपल्याला मात्र हा सामना इथं पाहायला भेटतोय. खूप सारे प्रेक्षक वर्ग नक्कीच आपण मैदानाच्या चारी बाजूने बघितले. जेव्हा मॅच होती जुनी डोंबिवली विपक्ष नवा पाडा, अक्षरशः बसण्यासाठी जागा नव्हती. आता मॅच संपल्याच्या नंतर पूर्णपणे स्टेडियम खाली झाला आहे. नक्कीच लंच ब्रेकसाठी खूप सारे नक्कीच आपण बघतो या दरम्यान. चला आपण मॅच सुरू करूया. प्लीज जास्त वेळ घेऊ नका, लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घेतला आहे. मॅच आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. तर पहिले षटक मध्ये इथं गेम प्ले करूया आपण. स्ट्राईक अँडला पप्पू आहेत, प्रसाद उर्फ पप्पू. पहिल्याच नक्कीच षटक इथं असणार आहे. यावेळेस डीजे देखील थोडेसे मात्र लंच ब्रेकसाठी आमच्यापासून थोडेसे दूर गेले आहेत. थोडाच वॅने एक 5 मिनिटांनी मात्र पुन्हा एकदा आमच्यासोबत जॉईन होतील. मॅच आपण स्टार्ट करूया. प्रसाद स्ट्राईक अँडला आहेत. पहिले षटक आहे, विकी जोशीच्या माध्यमातून फेकला जाईल. गावदेवी गोट संघ मात्र इथं उतरतोय सेकंड इनिंगमध्ये. धावसंख्या मात्र आपण बघतो 63 टार्गेट आहे. पहिलाच बॉल वरती विकेट टेकिन गोलंदाजी. प्रसादला मात्र इथं मैदान सोडावं लागेल. ब्लॉकॉलमध्ये वॉक बघितलं गेलं तर इथं चेंडू फेकला होता आणि अनसाईडला बॉडमॅनचा वापर करून मारण्याचा प्रयत्न केला इथं व्यवस्थित प्रसादने. प्रसादचा प्रयत्न पूर्णपणे फसला आहे. पहिल्या विकेटचं पतन कवती गोट संघाला लागणारा मात्र हा मोठा झटका खेळाडू बाद. क्या बात है, थैंक यू थैंक यू थैंक यू डीजे. जास्त जेवण झालं वाटतं. आता म्हणतं थांबणारच नाहीयेत. आल्या आईला सैराट डीजे मास्टरच्या माध्यमातून आपण ऐकला. लंच नंतर आपल्या देखील स्वागत स्पर्धाच्या माध्यमातून. पहिल्याच बॉलवरती विकेट टेकिन गोलंदाजी. इथं आपल्याला मात्र पाहायला भेटतीय. निलेश म्हात्रे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सेकंड बॉल आहे, सॉफ्टाने खेळलेत आणि इथनं बघतो आपण सोप्पा झेल मात्र ड्रॉप झाला आहे. धावची देखील संधी आली होती ना आम्ही म्हणजे इथनं यावेळेस चुका. होत असताना मैदानाच्या आतमध्ये
मॅच खूप महत्त्वाची असणार आहे, इम्पॉर्टंट मॅच असणार आहे. आणि आपण बघतो यावेळेस निलेश सारख्या फलंदाजाला मात्र संधी देणं म्हणजे स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाडी मारून घेणं अशामधला आहे. कारण का निलेश एक चांगला खेळाडू आहे, चांगला बॅट्समन आहे. गावदेवी गोट टीमचा आता मात्र पुन्हा एकदा संधी आहे. आता चूक नसेल, चूक झाली होती मात्र आता चूक इथं नसणार आहे. खेळाडू बाद त्याला माहिती आहे ऑलरेडी दोन माझ्या नक्कीच खेळाडू खूप लवकर बाद झाले आहेत. मला थापावा त्याच अनुषंगाने आता मात्र इथं आपल्याला खेळ पाहायला भेटतोय. रोशन सालोंकाच्या माध्यमातून बॅक टू बॅक दुसरा बॉल वरती दुसरा चौकार. आता मात्र इथं एक्स्ट्रा कव्हरला खेळतात, एक्स्ट्रा कव्हरला बीट करून अजून एक चांगला फटका येईल. काय क्लास बॅटिंग इथनं केली जाते, कारण का इथनं चांगल्या प्रकारचा खेळ आपण बघितलं तर यावेळेस विकीने दाखवलं. कारण का तीन बॉलवरती खूप चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला भेटला, दोन विकेट देखील खूप लवकर कॅरी केले होते. त्याच्या नंतरचा रोशन सालोंकेचा आक्रमण इथं आपल्याला पाहायला भेटला. लागोपाठच्या तिसऱ्या बॉलवरती तिसरा चौकार. बघा पहिल्या तीन नक्कीच चेंडूवरती एकही धाव नव्हती, कारण का दोन विकेट यावेळेस खूप लवकर कॅरी केले होते. त्याच्यानंतरच्या मात्र तीन बॉलवरती का बॅटिंग केली. रोशन साळुंखे मात्र याच्यासाठी जाणला जातो एक चांगला खेळाडू आहे. मी अगोदरच म्हटलं रोशन साळुंखे नक्कीच बागबाण आहे गावदेवी गोट टीमचा. जेव्हा जेव्हा गोट टीमला गरज असते तेव्हा तेव्हा आजवर चांगला प्रकारचा खेळ दाखवला आहे गावदेवी गोट टीमने रोशनच्या माध्यमातून. आणि आता मात्र पुन्हा एकदा रोशन आणि मैदानाशातमध्ये बघतो आपण यावेळेस प्रीतम बाडील साहेब नक्कीच खेळ पाहायला भेटेल या मॅच मध्ये. तेजस भोईरचा मात्र षटक असेल, सर्कल पंपचा दुसरा ओव्हर आहे. आता दुसऱ्या ओव्हर मध्ये बघूया कशा प्रकारचा खेळ इथन यावेळेस आपल्याला पाहायला भेटेल. दोन चांगल्या टीम आहेत आणि दोघांमध्ये आपल्याला नक्की चांगल्या प्रकारची मॅच आता मध्ये इथं पाहायला भेटेल. क्षेत्रक्षणामध्ये मात्र बदल केला जातो. आता मात्र तीन खेळाडू तीस गच्या बाहेर आहेत. प्रीतम मात्र पूर्णपणे बघतो आपण एक षटक त्यांना नॉन स्ट्राईकला होते. आता मात्र स्ट्राईक आली आहे, बघूया कशा प्रकारचा खेळ करते. पहिल्याच बॉलवरती तेजस भोईर पहिला षटक आहे पहिल्याच बॉलवरती. यावेळेस मात्र षटका डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता,
एक धाव नक्कीच मात्र इथं मिती आहे. खूप वेगाने डायरेक्ट मारलं कारण का रोशन सलोंगीची विकेट खूप महत्वाची आहे. हा या विकेटकडे नक्कीच हमसो मानेर संघाचं लक्ष असणार आहे. रोशन सलोंगी एक चांगला खेळाडू आहे. लागोपाठच्या तीन बॉल होती, तीन चौका. प्रेशर आणि दबावामध्ये हा खेळाडू खूप चांगला खेळ करतो. आजवर आपण नक्कीच सिंध क्रिकेटचा इतिहास आपल्याला सांगतो. जेव्हा जेव्हा संघ बाकफुटला असतो तेव्हा तेव्हा संघाला मात्र यावेळेस संकटमोचक म्हणून उभं राहणं रोशन सलोंकेचं काम आहे. आणि तेव्हा जेव्हा जेव्हा संघ बाकफुटला असतो तेव्हा तेव्हा रोशन सलोंकेची क्लास बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली आहे. चेंडू मात्र फुल टॉस आहे, समोरच्या दिशेने खेळता. धावा नक्कीच चांगला मिळतील. आउटफील्ड देखील फास्ट आहे. फुल टॉस बॉल आहे, सरळ खेळले. चेंडू जाईल मात्र सिपल कवरच्या दिशेने, सीमा पार. चार धावा. थँक्यू, थँक्यू डीजे. दर्जेदार आपण संगीत नक्कीच ऐकलं डीजे मास्टरच्या माध्यमातून. इथनं मात्र बघा किती चांगल्या प्रकारची बॅटिंग. लागोपाठच्या चौथ्या बॉलवरती चौथा चौकार नक्कीच येतोय. प्रेशर जेव्हा जेव्हा असतो प्रेशरमध्ये नक्कीच खेळ करणं एवढं सोपं नसतं. आता मात्र नक्कीच प्रेशर घेत असताना, जिम्मेदारी जबाबदारी घेत असताना, क्रिकेटमध्ये जिम्मेदारी घेणं मात्र एवढी इझिली सोपं नसतं. मात्र जिम्मेदारी दुसऱ्यावरती ढकलून येणं काम आता खूप सोपं आहे. मात्र जिम्मेदारी घेणं हे खूप महत्त्वाचं नक्कीच पाठ आहे क्रिकेटचा. आणि याच्यावरती मात्र पूर्णपणे खेळ चांगला दाखवायचा प्रयत्न आहे रोशनच्या माध्यमातून. आता मात्र अनसाईडला मात्र तिथनं प्रयत्न करतील खेळाडू फक्त प्रेक्षक म्हणून. अनसाईडला अरे बॅटने मात्र इथनं लागोपाठच्या चार बॉलवरती चार चौकार आले. आणि त्याच्या नंतर हा पाचवा बॉल प्रेस करत असताना बिगिट येतोय षटकार. थँक्यू डीजे. किती चांगली बॅटिंग बघा इथं आता मात्र होतीये. प्रेशर आहे, मध्ये त्या प्रेशरला मात्र टोन कसं द्यायचं याचा अभ्यास देखील या खेळाडूकडे आहे. अफाट गुणवत्ता, अफाट टाकत आहे. बॅक टू द बॉलर खेळत आहेत. आता मात्र शुटक्याचा श्वास सोडला असेल. चार बॉलवरती चार चौकार, पाचव्या बॉलवरती बिग हिट आला. मात्र खेळ करतायत. हा चेंडू मध्ये दरम्यान डॉट आपल्याला पाहायला भेटेल. खूप वेळाच्या नंतर डॉट चेंडू आपल्याला पाहायला भेटला तेजेशपूरच्या माध्यमातून. हा षटक मात्र फिकला जातोय. जमोसुभा मानेरे विपक्ष गावदेवी गोट या दोन टीम मध्ये सुरू असलेला सामना. समोरच्या दिशेने खेळत आहेत. फ्लॅटेट फटका आहे. धावा देखील नक्कीच चांगल्या मिळतील. बिग हिट षटकार. थँक्यू डीजे. 29 धावा धाव पलकावरती. 63 टार्गेट. दोन बॉलवरती दोन, माफ करा, दोन विकेट खूप लवकर मात्र यावेळेस कव्हर केले. आणि त्याच्यानंतरचा कमबॅक रोशन सलोंकेच्या माध्यमातून दर्जेदार क्रिकेट. आता मात्र हा चेंडू आपण बघतोय चांगला येत असताना. आणि चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये. पंचांचा इशारा आमच्याकडे आला आहे. यावास मात्र दोन ओव्हरचा खेळ संपला आहे. आणि दोन ओव्हरच्या अखेरी संघाची एकूण धाव संख्या आपल्याला पाहायला भेटते 29 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या. मात्र या ओव्हरमध्ये काय चांगला खेळ दाखवला कारण का तब्बल आपण बघतोय 17 धावांचा हा षटक फेकला गोलंदाज तेजशपूरने. आपण समीकरण मात्र बघूया कारण का 63 टार्गेट होतं. आणि आतापर्यंत इथे यावेळेस 29 धावा. 18 चेंडू शिल्लक आहेत. आणि अजूनही मतदान इथं मात्र 34 धावेची गरज या मॅचमध्ये. आता मात्र सर्कल पाबंदी संपली आहे. आता मात्र काहीतरी वेगळी रणनीती करण्याचा प्रयत्न असेल का मात्र यावेळेस या ओव्हरमध्ये हे देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण का दोन ओव्हरमध्ये खूप चांगला प्रकारचा खेळ दाखवला लागोपाठ आपण बघतो. दोन विकेट खूप लवकर यावेळेसमध्ये कॅरी केले मसूम मांदरे टीमने. त्याच्यानंतरचा कमबॅक आपल्याला पाहायला भेटला. रोशन सलोंकेच्या मध्ये खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग. आणि प्रीतम देखील नक्कीच उभा आहे. प्रीतम मात्र नक्कीच आरशाचं काम करतोय. सिंगल डबलने नक्कीच इथं मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करतोय. आणि संघाच्या धावसंख्या प्रेरण्याचा प्रयत्न करतोय. ऋषी बुरचा षटक असेल. अजूनही मात्र इथं 35 धावा बनवायच्या आहेत. 18 बॉलमध्ये हा सामना जिंकण्यासाठी मॅच शेवटपर्यंत येईल का हा मोठा नक्कीच प्रश्नचिन्ह देखील असेल. कारण का आपण इथनं बघितलं गेलं तर दोन चांगल्या टीम आहेत. एका बाजूने या माडेसनिकीचं विभागातील एक चांगला संघ आहे.
शिवा गोंदेच्या नेतृत्वाखाली हा संघ आपल्याला नक्कीच प्रत्येकी वेळेस पाहायला भेटतो. आणि आज देखील डोंबोली नगरीमध्ये जुने डोंबोलीच्या नक्कीच मैदानावरती या संघाचा आपल्याला खेळ मात्र पाहायला भेटतोय. थोडासा वेळ कमी घ्या. 18 चेंडूंचा मात्र खेळ शिल्लक आहे आणि 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 35 धावेची गरज. वीस पुढल्या वर्षी देखील आम्ही मात्र नवीन संकल्पना नवीन नवीन नावेलने घेऊन इस पदा तुमच्या भेटीला येणारच आहे. नवीन बदल या स्पर्धेमध्ये पाहायला भेटेल. पहिलाच बॉल आहे ब्लॉक हॉलमध्ये फेकण्याचा प्रयत्न होता. बघा सिंगलने आता मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. चांगला खेळाडूचे बघा वैशिष्ट्य आहेत, कारण का रोशन त्याला माहिती आहे खूप टचमध्ये आहे, चांगला लेमध्ये आहे. रोशनला मात्र स्ट्राईकवरती हाणं खूप महत्त्वाचा असेल. जिम्मेदारी जबाबदारी अंतर्गत खेळ करावा लागतोय. आणि दुसऱ्या बाजूने हा षटक खूप महत्त्वाचा असेल. ऋषीपूर्ण मात्र या ओव्हरमध्ये जर कमी धावा खर्च केला तर मापसी मात्र पुन्हा एकदा होऊ शकेल जे मसो मांजर संघाच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूने रोशन साळुंकेला थांबवणे एवढं सोपं नसेल, कारण रोशन साळुंकेचा इथं खेळ आतापर्यंत चांगला झाला आहे. इथनं रोशनने चांगल्या प्रकारची बॅटिंग केली तर पुढच्या येणाऱ्या दोन ओव्हरमध्ये सामना पुन्हा एकदा आपल्याला चांगल्या प्रकारचा पाहायला भेटेल. राऊंड विकेटने रोशन साळुंकेसाठी चेंडूची मात्र फेक खूप चांगली आहे. बॉटमनचा खूप सुरेख वापर. एक धाव झाली, दुसरीचा प्रयत्न खूप वेगाने. दोन धावा मात्र इथनं बघा किती वेगाने घेतला जात आहे. दर्जेदार मात्र इथनं आपल्याला पाहायला भेटली आहे. यावेळेस कॉलिंग किती चांगली आहे बघा. विकेटच्या मधोमध किती चांगले ते धावत आहेत, कारण का बघतो पूर्णपणे ते स्लिम आहेत. आणि यावेळेस सराव देखील त्यांचा खूप चांगला असतो. आणि इथनं यावेळेसच्या दोन धावा अजून घेतल्या जातील. दोन धावेच्या मदतीने आपण दोन धावा आता ॲड करू स्कोर कार्डवरती. 32 धावा दा पालकावरती. 32 क्रॉस द लाईनच्या माध्यमातून फटका मात्र हवेत आहे आणि धावा देखील नक्कीच चांगल्या मिळतील. ऑनसाईडला गॅप मध्ये खेळत आहेत. चेंडू सरळ जाईल डीप लॉंगच्या दिशेने, माफ करा डीप लॉंगच्या दिशेने. 4 धावा. थँक्यू. किती चांगला फटका होता बघा. खेळले फटका पूर्ण नव्हते खेळले, मतलब नशीब किती चांगले आहेत बघा, कारण का गॅपमध्ये खेळत आहेत त्याचा फायदा होत असताना. ब्लॉक हॉलमध्ये फेकला आहे मात्र चेंडू तेवढा चांगल्या प्रकारे खेळून काढला खेळाडू. मात्र चेंडूमध्ये खूप वेगाने येणार उचलणार फेकणार. तोपर्यंत अजून एक धाव मिळती आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली एकने पुढे. दरम्यान 37 धावा धावा पलकावरती येत आहेत. कबड्डी विघोट विपक्ष जय मसोबा मानेरे दोन संघांचा खेळ आपल्याला मात्र पाहायला भेटतो. दुपारच्या नक्कीच कडक कोणामध्ये शांत वातावरणामध्ये सुरू असलेला हा रंगतदार सामना. राऊंड विकेटने आउटसाइड एज लागते. मात्र इथनं चेंडू बघतो आपण अडवला जातोय. तोपर्यंत एक धाव मात्र इथनं नक्कीच मिळते. चेंडू मात्र यावेळी साताला लागला नसता तर पुढे काय. पुढे मात्र नक्कीच 4 धावा आपल्याला पाहायला भेटल्या असत्या. मग एकच धाव मिळते एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाते एकने पुढे. एकूण 38 धावा धावा पलकावरती येतात. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईनल एक गलीच्या क्षेत्रक्षाला खूप हुशारीमध्ये राहायचं असतं. चेंडू तिथे भन्नाट वेगाने येत असतो आणि त्याच्यावरती लक्ष ठेवणं एवढं सोपं असतं. रोशन साळुंके मात्र इथनं बघा आता नक्कीच धावा चांगल्या मिळतील. फुल टॉस बॉल आहे. चेंडू सरळ येतो डीप लॉंग लेगच्या दिशेने फाईन लेगला. 4 धावा. थँक्यू डीजे. नक्कीच निलेश पाटील अध्यक्ष आहेत भारतीय युवा मोर्चाचे. नक्कीच आपण बघतो ठाणे शहराचे एक चांगला असं व्यक्तिमत्व आहे. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील यायचे व्यासपीठावरती.
थँक यू विजय. नक्कीच डीन्स ब्रेक संपला आहे. 12 चेंडू अजूनमध्ये शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये 21 धावा बनवायच्या आहेत त्या मॅचमध्ये. हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी गोट टीमला एका हाती मात्र किल्ला लढवल्या. आतापर्यंत बॅटिंग जर आपण बघितली यावेळेस रोशन साळुंकेचे चौकार एकूण आपल्याला पाहायला भेटले, 6 चौकार. त्याच्यानंतर षटकार जर आपण एकूण बघितलं 2 षटकार का बॅटिंग केली आहे बघा. लवकरच मात्र खूप 2 विकेट मात्र यावेळेस कॅरी केले विकेने. त्याच्यानंतर विकेवरती यावेळेस प्रति आक्रमण आपल्याला पाहायला भेटला आणि पूर्णपणे मॅचमध्ये वापसी करून दिली पुन्हा एकदा गावदेवी गोट टीमला रोशन साळुंकेने. लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत सेकंड स्पीडमध्ये येतील स्ट्रायकनला प्रीतम. पहिलाच बॉल आहे स्विंग अन मिस, लाईन पूर्णपणे मिस केली. आता मध्ये इथं प्रीतमला मैदान सोडावं लागेल खेळाडू बाद. प्रीतम मात्र इथनं बाद झाला आहे आणि यावेळेस नवीन खेळाडू येतो मैदानाच्या आतमध्ये. प्रदीप येतात नवीन बॅट्समन. 11 चेंडू अजूनही शिल्लक आहे त्याने 11 बॉलमध्ये 21 धावा बनवायच्या आहेत त्या मॅचमध्ये. हा सामना जिंकण्यासाठी मॅचमध्ये इथनं कशाप्रकारे इथनं फिनिश केली जाईल एका बाजूने बघतो आपण. आधामध्ये इथनं कमबॅक करण्याचा प्रयत्न या ओव्हरमध्ये, या ओव्हरमध्ये जर चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला तर मॅच आपल्याला शेवटच्या अंतिम षटकामध्ये नक्कीच खूप चांगल्या प्रकारचे पाहायला भेटेल. रोशन साळुंके नॉन स्ट्राईकला उभा आहे, टक धरून नक्कीच एका बाजूने बघतो आपण. खूप चांगला प्रकारचा खेळ दाखवला आहे वन साइड बॅटिंग या मॅचमध्ये. इथनं यावेळेस आउटसाइड एज कदाचित होती की काय, आता तोपर्यंत या दरम्यान डाव नसणार आहे. 2 चेंडू मात्र खूप चांगल्या प्रकारचे इथनं पाहायला भेटले विकेट जोशीच्या माध्यमातून. पहिल्या नक्कीच स्पेलमध्ये 3 चेंडूवरती खूप चांगला प्रकारचा खेळ दाखवला. त्याच्यानंतरचे 3 चेंडू आपण बघितले, 3 बॉलवरती 3 चौकार देखील अली रोशन साळुंकेच्या बॅटमधून. दर्जेदार खेळ नक्कीच पाहायला भेटला आणि आता मात्र रोशन साळुंके काय तर नक्कीच इशारा करत असताना आपल्या खेळाडूला इथनं मात्र धाव घेण्याचा प्रयत्न आहे. रिस्की सिंगल मात्र नक्कीच मिळतीय, लेग बायची धाव असेल. मात्र रोशन साळुंकेला स्ट्राईक हवी होती आणि आता मात्र स्ट्राईक येते. बघू आता मध्ये येणाऱ्या काळामध्ये रोशन कशा प्रकारची बॅटिंग करेल. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 9 बॉलमध्ये आता मात्र बघतो आपण 20 धावेची गरज आहे शेवटच्या ओव्हरपर्यंत. नक्कीच आपल्याला मात्र मॅच तर पाहायलाच भेटेल. मात्र इथनं या दरम्यान चांगला प्रकारचा आपल्याला खेळ पाहायला भेटतो दोन टीममध्ये, कारण का 2 चांगल्या टीम आहेत आमने सामने येत आहेत आणि दोघांमध्ये सुरू असलेला नक्की चुरशीचा सामना आपल्याला पाहायला भेटतो. रोशनने मात्र का बॅटिंग केली आहे मी अगोदरच म्हटलं, कारण का जेव्हा जेव्हा दडपण असतं दबाव असतं रोशन चांगला प्रकारचा खेळ करतो आणि आता मात्र तेच आपल्याला पाहायला भेटलं या मॅचमध्ये रोशन साळुंकेच्या माध्यमातून. प्रयत्न सुरू आहेत रोशनला इथनं मात्र थांबवण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. पुढचा बॉल आता मात्र इथनं टॉपेज फटका हवे, श्वास रोखून ठेवला आहे मैदानाच्या आतमध्ये. याचीच तर गरज होती, कारण का मी अगोदरच म्हटलं होतं रोशन साळुंकेला शेवटपर्यंत उभा राहणं खूप गरजेचं आहे, खेळपट्टी तिथे थांबणं खूप गरजेचं आहे. मात्र रोशनने इथनं मात्र जो प्रवास आतापर्यंत सुखरूप केला होता आता मात्र तो प्रवास इथनं कोणता खेळाडू कम्प्लीट करेल हा मोठा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. रोशन थांबला असता तर नक्कीच मी तर म्हणेल यावेळेस मॅचमध्ये पुन्हा एकदा मॅचमध्ये वापसी करू शकला असता, मॅच आपल्या बाजूने नक्कीच आणू शकला असता. रोशन बाद झाला आहे आता मात्र इथनं गावदेवी गोट संघाची रणनीती कशा प्रकारची असेल. फलंदाज बाद. थँक यू डीजे, क्या बात आहे. संगीत बघा आता मात्र येतोय. लैलाची आठवण आली आहे आमच्या डीजे मास्टरांना जेवण झाल्याच्या नंतर. यावेळेस फटका हवेत आहे, खेळाडू देखील झेल खाली आणि आता मात्र बघा चुकीला माफी क्रिकेटमध्ये नाही आहे. झेल ड्रॉप, शिवा गोंदलीचा झेल सोडला आहे आणि इथनं या दरम्यान एकच धाव मिळतीय. संघर्ष सुरू आहेत, प्रयत्न सुरू आहेत, विजय मात्र कोणाचा होईल
जो चांगला खेळ खेळेल त्याचा मात्र विजय. क्रिकेट नक्कीच आम्ही प्रतिक्रिय सांगत असतो, क्रिकेट तक खेळ नाही बच्चोगा, यहा पे पसीना निकलता आहे अच्चोगा, कारण का सोपा जेल घेण्याचा प्रयत्न केला सॉफ्ट हॅनने, मात्र चेंडू हातामधून निसटला आणि तिथनं मात्र एक संधी येते यावेळेस शिवा गोंदलीसाठी. सात चेंडू अपील केली जाते, अपीलामध्ये उत्साह तेवढाच आहे आणि आत्मविश्वास देखील आपल्याला पाहायला भेटला आहे लॅक बिफोरच्या माध्यमातून. अल बी डब्ल्यू खेळाडू बाद सहा चेंडू, आता मात्र इथन 19 धावा बनवायला लागतील. सहा चेंडू शिल्लक आहेत, 19-20 गरज आता तुम्ही विकेट तुम्हाला मी सांगतोय. तर दोन धावेची पॅलेंटी आता मात्र आड होतीये. दुष्काळात 13वा महिना ज्याला म्हटलं जाईल, मोबाईल आपण खा नेता मैदानाच्या आतमध्ये मला समजत नाहीये. आपण क्रिकेट खेळण्यासाठी आल्याच्या नंतर मोबाईलची गरज ऑब्व्हियस बघा. आता दोन धावा त्याच्यामध्ये ऍड करू आपण. आता मात्र 21 बनवावा लागतील, सहा चेंडू 21 धावा रोखाच्या आहेत, म्हणजे खूप धावा शेवटच्या षटकामध्ये नक्कीच ठेवल्या आहेत. मग बघूया क्रिकेट आहे, शिवा गोंदलीचा नक्कीच आपण बघतो जेल सोडला होता, मग शिवा गोंदली आता इथं काय करेल. या शेवटच्या सहा बॉलवरती 21 धावा बनवायच्या आहेत. पहिला बॉल विशाल भोईरचा, पहिलाच बॉल चेंडू आणि बाटचा अजिबात संपर्क येत नाहीये तोपर्यंत. यावेळेस डॉट बॉल ची सांगता होतीये, 5 बॉलमध्ये अजून इथं 21 बनवायच्या आहेत. आता मात्र असं वाटलं होतं की जेव्हा रोशन साळुंके खेळत होता मला असं वाटलं की कदाचित मात्र ही मॅच वन साईड जिंकेल गावदेवी गोट संघ, तर ज्यांना रोशन बाद झाला आहे आणि मात्र इथनं यावेळेस आपण बघतोय चुका होत असताना. बिग इट आहे, मॅच अजूनही बाकी आहे. मी अगोदरच म्हटलं शिवा गोंदलीचा जेल सोडल्याच्या नंतर आक्रमण नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल. बिग इट षटकार पंधरा धावीची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये आणि इथनं स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आणि अजून एक खेळाडू बाद. डीजे आता मात्र समोरच्या दिशेने खेळत आहेत खेळाडू, चेंडूवरती खूप वेगाने येतील चेंडू, तिथे मात्र उचलायचा प्रयत्न होता आणि बघा अजून एक मात्र इथं चूक, म्हणजे मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी आपल्याला पाहायला भेटेल. ज्या चुका मात्र सुरुवातीपासून केल्या आहेत त्या चुका पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटल्या ऋषीपूरच्या माध्यमातून. नशिबाच्या 4 धावा
दोन चेंडू दहा धावेच्या हातामध्ये येणं गरज आहे. म्हणजे नऊ धावा देखील अजूनही मात्र चालू शकतील. दोन बॉल नऊ दहा धावेची गरज आहे. आता मात्र शुटकेचा श्वास इथं सोडला असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे दोन धावेची पॅनल्टी देखील आता मात्र खूप ती महत्त्वाची इम्पॉर्टंट झाली. आणि ऋषी भोईरकडनं झालेल्या चुका छेल देखील आपल्याला मात्र बघितलं गेलं तर सोडला गेला. त्याच्यानंतर चेंडू आपण बघितलं गेलं अडवण्याचा प्रयत्न होता तो मात्र नक्की दोन डेंकांच्या मधून गेला. त्या देखील चार धावा भेटल्या. म्हणजे क्रिकेटमध्ये आपण जर बघितलं गेलं या साऱ्या गोष्टी होत असतात. आता मात्र शेवटचा एक बॉल बाकी आहे आणि एक बॉलमध्ये बघूया एक चमत्कारच मात्र ही मॅच जिंकून देऊ शकेल. चुका चुका मैदानाच्या आतमध्ये चार धावा नक्कीच मिळतील. मात्र इथनं या चार धावाला आता महत्त्व नसणार आहे कारण का इथनं चुका आपल्याला खूप साऱ्या पाहायला भेटल्या आणि मॅच आता मात्र इथनं फिनिश झाली आहे आणि सामना जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये जय मसोबा मानरे टीमने. थँक्यू डीजे. चला आपण लाईनअप करायचं आहे. रोशन निलेश त्यावेळेस नवा पडा संघाच्या संघनायक आणि यायचे लगेचच. आपण मात्र वेग घेऊ नका. लवकरात लवकर आपल्याला नक्कीच टॉससाठी यावं लागेल याची आपण दखल घ्यायची आहे. पिंटा जोशी चला आपण यायचं आहे टॉससाठी. पिंटा जोशी आपण यायचं लवकरात लवकर टॉससाठी. तर विकी जोशी आहे मानव माझ्या सामन्याचा खूप चांगल्या प्रकारची गुणी कारण का पाच विकेट एकाच मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटले. चला आपण यायचं मनोदय मॅच घेण्यासाठी व्यासपीठावर.